प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा आहे। जळगाव जिल्ह्यासह शहरात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या सूचनेनुसार आठवडे बाजार बंदच्या सूचना दिल्या असून शनिवारी मनपाच्या पथकाकडून शहरात शनिवारच्या बाजारातील विक्रेत्यांनी कोरोनाच्या नियमांचे पालन होत नसल्याने त्यांच्यावर मनपा पथकाने धडक कारवाई केली। आपल्या सर्वांना माहितीच आहे की कोरोनाची जे रुग्णसंख्या आहे ती जळगाव मनपा क्षेत्रामध्ये दिवसेंदिवस वाढत आहे आणि त्या वाढणाऱ्या रुग्णसंख्येला कारणीभूत महत्त्वाचा घटक हा बाजारामध्ये अनियंत्रित पद्धतीने अतिशय बेजबाबदारपणे होणारी जी लोकांची गर्दी आहे ते प्रामुख्याने याला जबाबदार ठरत आहे। आज शनिवारचा बाजार आहे आणि आज शनिवारच्या बाजारामध्ये बऱ्यापैकी जी मंड विक्रेते आणि ग्राहक आलेले होते त्या ठिकाणी आणि कुठल्याही बाबींचं पालन न करता मास्क बऱ्याच बहुतांश लोकांना नव्हती, बऱ्याच लोकांचं सॅनिटायझेशन आणि गर्दीचे ते सर्व नियम त्यांनी मोडलेले होते आणि त्यामुळे कोरोनासाठी अतिशय पोषक असं वातावरण त्या ठिकाणी निर्माण झालं होतं। महानगरपालिकेच्या अतिक्रमणच्या पथकामार्फत आम्ही त्या ठिकाणी कारवाई केलेली आहे आणि ज्या ज्या ठिकाणी असे विक्रेते आणि ग्राहक हे मोठ्या संख्येने जमलेले आहेत त्यांचा माल आम्ही जप्त केलेला आहे आणि तो माल आम्ही महानगरपालिकेमध्ये जमा केलेला आहे। दुसरा मुद्दा, आपल्याकडे जी लोक सद्यस्थितीमध्ये ज्यांचं बाहेरच्या बाजूने पार्किंगच्या स्लॉट्स टाकलेले असतील, पार्किंग टाईल्स टाकलेले असतील, त्या ठिकाणी ते पार्किंगच्या टाईल्समुळे लोकांना त्या ठिकाणी गाडी पार्क करण्यासाठी मज्जाव करत होती आणि त्यामुळे बऱ्याच वेळेला पार्किंगचे इश्यू हे रस्त्यावरती दिसत असल्याकारणाने आम्ही असे ज्या अनधिकृत टाईल्स ज्या टाकलेल्या होत्या त्या पण आम्ही टाकलेल्या आहेत। जे झाडांना कंपाऊंडिंग केल्यामुळे वाहतुकीला आणि रहदारीला अडथळा निर्माण होत होता, त्या ठिकाणी पार्किंग होत नव्हती, असे आम्ही कंपाऊंडिंग काढलेले आहे। आज ही आमची मोठी कारवाई आम्ही आज केलेली आहे। जळगावहून जकी अहमद सोबत गौरी, इंडिया आपतक न्यूज, मराठी।